नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सलग दहा दिवस आपला सुरू असणारा हा उपक्रम आणि या उपक्रमासाठी आपण आत्तापर्यंत दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल मी प्रथमता सर सर्व, सर्व विद्यार्थ्यांचा आभार मानतो काल आपण जी दहावी टेस्ट घेतली सम व, व विषम संख्या या घटकावर आधारित या टेस्टमध्ये एक हजार तीनशे तेरा विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत सहभाग घेतलेला आहे तर याचे आपण थोडक्यात समरीप पाहूया ॲव्हरेज पंधरा पॉईंट एक्कावन्न म्हणजे चांगला आहे अजूनही देखील वाढलेला आहे अठरापर्यंत पोहोचलेला आहे वीसपैकी वीस गुण मिळवणारे तीनशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत संख्या थोडीशी कमी आलेली आहे परंतु चांगली आहे आता आपण प्रश्न निहाय चर्चा करू करूया त्यापूर्वी मी आणखी एक गोष्ट मी दररोज आठवण करून देत असतो की अजूनही तीनशे चोवीस विद्यार्थी असे आहेत की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की तुम्ही आपल्या टायटल ब्लँक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला प्रश्न निहाय चर्चा करूया पहिला प्रश्न आहे चार अंकी लहानात लहान समसंख्या व तीन अंकी मोठ्यात मोठी विषम या संख्या यातील फरक किती मग चला आपण आधी त्या संख्या शोधूया चार अंकी लहानात लहान समसंख्या आता चार अंकी लहानात लहान संख्या आधी शोधूया तर लहानात लहान संख्या शोधत असताना एक लिहायचं आणि त्याच्यावर शून्य द्यायच्या एकूण चार अंकी संख्या तयार झाली का झाली दुसरी काय आहे की समसंख्या पाहिजे आहे का आहे आता तीन अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या आहे तीन अंकी म्हटल्यानंतर नऊ मोठ्यात मोठी म्हटलं की नऊ 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 असे अंक घ्यायचे लहानात लहान म्हटलं की एकावर शून्य देत जायचं मोठ्यात मोठी म्हटलं की नऊ नऊ लिहित जायचं आता आधीपासूनच ही संख्या विषम संख्या आहे आणि या दोन्हींचा फरक विचारलेला आहे सोप गणित आहे एक हजारमधून मधून नऊशे नव्याण्णव गेलं तर उत्तर येणार आहे एक म्हणजे पहिलाच पर्याय आहे ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलेला आहे बाकीचे विद्यार्थ्यांनी कदाचित अंदाजे उत्तरं लिहिलेले आहेत असंही दिसून येत आहे दुसरा प्रश्न पहा सदतीस नंतर येणारी अकरावी समसंख्या कोणती अशा प्रश्नामध्ये गंमत तुम्हाला शिकवलेली आहे व्हिडिओमध्ये बघा सदतीस ही संख्या दिलेली आहे आधी मला सांगा ही समसंख्या आहे का विषम संख्या आहे तर ही विषम संख्या आहे बर आता आपल्याला विचारलेलं आहे ती समसंख्या आहे का विषम संख्या आहे तर आपल्याला अकरावी समसंख्या विचारलेली आहे म्हणजे जर देताना विषम संख्या असेल आणि विचारताना समसंख्या असेल तर कितवी विचारलेली आहे तर अकरावी तर अकराची दुप्पट बावीस ती मिळवून त्यातून एक वजा करायचं हे लक्षात घ्या मग सद मध्ये बावीस मिळवलं तर सात आणि दोन नऊ तीन तीन आणि दोन पाच ही विषम संख्या आलेली आहे बावीस ही संख्या मिळवल्यानंतर आलेली संख्या एकोणसाठी विषम संख्या आपल्याला पाहिजे सम अशा वेळेला एक वजा करायचा जेव्हा आपण पुढे जातो म्हणजे नंतर येणारी संख्या जेव्हा म्हटलं जातं तेव्हा एकने मागं यायचं जर गरज असेल तर म्हणजे अठ्ठावन्न हे या। या उत्तर येणार आहे आणि जेव्हा आपल्याला पूर्वीची संख्या विचारली जाते असंही एक उदाहरण आपण पुढं घेतलेलं आहे तेव्हा आपण त्यावर चर्चा करूया या प्रश्नाचं उत्तर येणार आहे अठ्ठावन्न आणि समजात येताना विषमच आणि विचारतानाही विषमच विचारला असतं तर आहे हे उत्तर आपलं बरोबर आलं असतं पण विचारताना सम विचारलं त्यामुळे एक वाजा आपण केलं उत्तर आलेलं आहे अठ्ठावन्न पर्याय क्रमांक दोन ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी जवळपास याचं उत्तर अचूक नोंदवलेलं आहे आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया इथं पूर्वी येणारी संख्या विचारली आहे तर बघा प्रश्नात काय विचारलेलं आहे पंचेचाळीस पूर्वी म्हणजे पाठीमागे जायचं आपल्याला नंतर म्हटलं की पुढे जायचं बेरीज करायची आणि पूर्वी म्हटलं की वजा करायचं कितवी तर आठवी मग आठची दुप्पट सोळा वजा करायचे आणि देताना संख्या दिलेली आहे ती विषम संख्या दिलेली आहे आणि विचारताना जी विचारलेली आहे ती सुद्धा विषम विचारलेली आहे त्यामुळे इथे आपल्याला सरळ उत्तर मिळणार आहे सहा आणि नऊ पंधरा हातचा चाला एक एक आणि एक दोन दोन आणि दोन चार एकोणतीस ही विषमच संख्या आहे त्यामुळे आपलं उत्तर मिळालं एकोणतीस पण समजा आपल्याला समसंख्या विचारली असती तर आपण इथं सोळा घरे मागं गेलोय ना तर एक घर पुढं जाऊन एकोणतीस आणि एक तीस हे उत्तर आपण काढलं असतं परंतु विचारताना विषम विचारलेला आहे त्यामुळे एकोणतीस हेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार चौथा प्रश्न पाहूया अकरा ते वीस मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती हे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे शॉर्टकट्स आहेत ते समजावून घ्या अकरा ते वीस म्हणजे सरळ पहिल्या नेहमीच्या पद्धतीनं पहा तर बऱ्याच मुलांनी मला यानंतर मेसेज पण केला की ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे तर मी त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की अकरा ते वीसमधल्या समसंख्या लिहित असताना बारा चौदा सोळा अधिक अठरा आणि वीस या संख्येला सुद्धा घ्यावं गे लागेल बऱ्याच मुलांनी काय विचार केला की अकरा ते वीसमधील असं विचारलेलं आहे मग अकरा आणि वीसच्या दरम्यान येणाऱ्या संख्यांचा विचार केला दरम्यान हा शब्द वेगळा आहे आणि मधील हा शब्द वेगळा आहे जर मी प्रश्नात विचारला असतं की अकरा ते वीस यांच्या दरम्यान हा शब्द वापरला असता तर मी वीस ही संख्या घेतली नसती पहा शब्दामध्ये फिरवलं जातं आणि मी समजा विचारलं एक साधं उदाहरण पहा ना समजा तुम्ही सगळेजण वर्गात बसलेले आहात आणि वर्ग शिक्षक म्हणाले की चला एक ते पाच नंबर असणारे हजेरी नंबर असणारे विद्यार्थी माझ्याबरोबर ऑफिसमध्ये यायचं आहे मग तेव्हा पाच नंबर हजेरी नंबर असणारा विद्यार्थी त्या शिक्षकांबरोबर स्टाफरूममध्ये किंवा ऑफिसमध्ये जाईल का निश्चितच जाणार तिथं पाचवा विद्यार्थी देखील ग्राह्य धरलेला असतो म्हणजे एक ते पाच विद्यार्थ्यांनी या म्हणून सांगितलेलं असताना पाचवा विद्यार्थी पण जाणार याचा अर्थ पाचला पण आपण पन त्यात गृहित धरतो म्हणजेच इथं सुद्धा अकरा ते वीस मधील सर्व समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे म्हणजे त्यात ला सुद्धा गृहीत धरायचं आहे बऱ्याच मुलांनी वीस बेरजेत घेतलेलंच नाही आता ही बेरीज करायची आहे या बेरजेचं तुम्ही जर एकच स्थानानुसार बेरज केलं बेरीज केला तर दोन आणि चार सहा 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 बारा आणि आठ वीस वीस आणि शून्य हातचाले वीसच चाले, चाले दोन दोन आणि दोन चारने एक पाच एक सहा आणि आणि एक सात आणि एक आठ अशी बेरीज करण्यात तुम्ही वेळ घालवणार मग मी काय करेन की सगळ्या संख्या समान संख्येने वाढत गेलेल्या आहेत बाराने दोन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा आणि दोन वीस मग मधली संख्या जी आहे ना ती ह्यांची सरासरी असते म्हणजे सोळा तर सरळ सोळा गुणिले एकूण किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच पाच संख्या आहेत सरळ सोळा गुणिले पाच केलं तर सोळा पंचे ऐंशी निघालं उत्तर म्हणजे तुम्हाला ज्या संख्यांची बेरीज करायची आहे त्या, क्रमवार त्या, त्या ल, ले 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 जर क्रमवार संख्या असतील तर त्यातील मधल्या संख्येला जी मधली संख्या असते त्याला आपण सरासरी संख्या सरासरी म्हणतो त्या मधल्या संख्येला एकूण संख्येने गुणलं की आपल्याला बेरीज मिळते हा साधा फॉर्म्युला आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा जर क्रमवार संख्या दिल्या असतील तर सलग एकसारख्या क्रमाने संख्या वाढत किंवा कमी होत गेल्या असतील तरच हे सूत्र आपण वापरू शकतो म्हणजे उत्तर येणार आहे ऐंशी आता खूपशा मुलांनी साठ उत्तर येणार आहे असं विचारून साठ हे उत्तरातच दिलेलं नाही असं मला मुलांनी विचारलं पण तसं नाही उत्तर ऐंशी हेच येणार आहे आता पाचव्या प्रश्नामध्ये सुद्धा खूप मुलांची गंमत अशी झालेली आहे त्या बाबतीत देखील काही शंका माझ्यापर्यंत पोहोचल्या त्यावर चर्चा करूया देताना काय दिलेलं आहे म अधिक पाच ही एक समसंख्या आहे असं दिलेलं आहे तुम्ही फक्त शेवटच्या अंकाचा विचार करू नका काही मुलं म्हणाली की सर म अधिक पाच पाच ही तर विषम संख्या आणि तुम्ही समसंख्या म्हणून कसं काय दिलेलं आहे तर आपल्याला म ची किंमत माहीत आहे का नाही तर मची किंमत आपण घेताना अशी घ्यायची आहे की ती संख्या आणि पाच यांची बेरीज केली तर समसंख्या आली पाहिजे म्हणजे समजा मी म ची किंमत एक घेतली तर एक आणि पाच किती उत्तर येईल सहा आली का समसंख्या म्हणजे म च्या जागी एक तीन पाच अशा विषम संख्या कोणत्या पण असू शकतात मग आता काय विचारले की तिच्या पुढील पाचवी समसंख्या विचारली मग आता खूप मुलांनी काय केलं म अधिक पाच आहे आणि तिच्या पुढील पाचवी संख्या म्हणजे पुन्हा अधिक पाच मग किती झालं तर म तसेच राहिले आणि पाच आणि पाच किती झाले तर दहा मग अधिक दहा म्हणजेच पर्याय क्रमांक एक तब्बल दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी याचं उत्तर चुकवलेलं आहे आता तीनशे सात विद्यार्थ्यांनी पण हे जे चौदा काढलेलं आहे ते कसं काढलं मग अधिक चौदा तर खूप मुलांनी असा गोंधळ केला की समसंख्या विचारलेली आहे पहा येताना समसंख्या विचारताना समसंख्या म्हणजे काय करायला लागेल दोन दोनने पुढे जावं लागेल ना मग खूप मुलांच्या हेही लक्षात आलं होतं की पाचवी संख्या विचारली ना तर त्या पाचमध्ये पाच दुने दहा मिळवायचे आहेत बघा हेही बऱ्याच मुलांच्या लक्षात आलं की एकाडे समसंख्या असते त्यामुळे पाचवी संख्या विचारली तर त्याची दुप्पट दहा मिळवावं लागेल मग किती उत्तर येईल तर मग आधी पंधरा हे उत्तर येईल पण पंधरा ही संख्या विषम दिसते विचारताना समसंख्या विचारलेली आहे मग मुलांनी सरळ काय केलं त्यातून एक वजा केलं मगाच्या उदाहरणाप्रमाणे आणि म अधिक चौदा हे उत्तर निवडलं पण मला सांगा फक्त पंधराकडे बघून तुम्ही ही संख्या सम किंवा विषम ठरवणार का निश्चितच नाही मग आता देताना आपण जर म अधिक पाच ही समसंख्या म्हणून प्रश्नात दिलेला असेल तर आपण अंदाजे किंमत म ची एक पकडली तर एक आणि पाच झाले सहा सहा ही आली समसंख्या मग आपण जे उत्तर काढलं म अधिक पंधरा त्यामध्ये सुद्धा म ची किंमत जर आपण एक घेतली तर एक अधिक पंधरा म्हणजे सोळा ही समसंख्याच आहे ना म्हणजे आपलं अचूक उत्तर असणार आहे म अधिक पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त एक्कावन्न टक्के विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर अचूक सोडवलेलं आहे अशा प्रकारचेच प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये दे देखील सोडवून दिलेले आहेत याचा अर्थ तुम्ही बरीच विद्यार्थी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहत नाहीत किंवा पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत किंवा व्हिडिओज पाहत नाहीत डायरेक्टली टेस्ट सोडवतात त्याचा हा परिणाम आहे प्रश्न क्रमांक सहा हा प्रश्न असाच वर होता त्याच्या पुढचा जरासा काठीण्य पातळी असणारा हा प्रश्न आहे एक्कावन्न ते ऐंशीमधील एक मधील सर्व विषम संख्यांची बेरीज आता ह्या लिहून काढण्याची गरज नाही एक्कावन्न ते ऐंशी संख्या म्हणजे एक्कावन्न त्रेपन्न पंचावन्न मी समजण्यासाठी तुम्हाला दाखवतोय एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर आणि एकोणऐंशी किती संख्या आहेत बघा दशकस्थानी पाच असलेल्या पाच संख्या आहेत दशकस्थानी सहा असलेल्या पाच संख्या आहेत आणि दशकस्थानी सात असलेल्या पाच संख्या आहेत पाच त्रिक एकूण पंधरा संख्या आहेत सगळ्या संख्यांची बेरीज करण्यापेक्षा आपण मग असे एक सूत्र पाहिलं होतं की मधली संख्या गुणिले एकूण संख्या मग आता मधली संख्या पण शोधणं खूप सोपं आहे पहिल्या पाच संख्या सोडून द्या पाच दशकस्थानी शेवटच्या पाच संख्या सोडून द्या शत न, सात दशकस्थानी असलेल्या राहिलेल्या ह्या ज्या पाच संख्या आहेत या पाच संख्यांच्या मधली संख्या पासष्ट म्हणजे पासष्ट ही संख्या मधली आहे तर पासष्ट ही मधली संख्या आहे गुणिले एकूण संख्या आहेत पंधरा यांचा गुणाकार केला की आपलं उत्तर निघालं मग एवढ्या सगळ्या संख्यांची बेरीज करण्याची गरज नाही हे सूत्र तुम्ही वापरले की एकदम आपण उत्तर काढू शकतो पंधरा गुणिले पाच पंधरा पाचशे पंच्याहत्तर हा चाले सात पंधरा सक्क नव्वद नव्वद आणि सात सत्याण्णव उत्तर आलेलं आहे नऊशे पंच्याहत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक एक नऊशे पंच्याहत्तर ब्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी बरोबर काढलेलं आहे पण मला खात्री आहे की सगळ्या विद्यार्थ्यां म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सगळ्या नको म्हणायला कारण काही विद्यार्थ्यांनी निश्चितच हा शॉर्टकट वापरलेला असणार आहे पण स बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सगळ्या संख्या लिहून काढून त्यांची बेरीज केली असणार त्यात खूप वेळ जातो त्याऐवजी हे सूत्र आपण वापरू शकतो चला सातव्या प्रश्नाकडे जाऊया हा देखील प्रश्न आपल्याला अशा प्रकारचा यापूर्वी झालेला आहे ऐंशी पूर्वी आता ऐंशी लिहून घेतलं आता ह्याची मांडणी आता मी प्रश्नानुसार कसं लिहीत जातोय पहा ऐंशी पूर्वी म्हटलं की ऐंशी वजा तर ऐंशी ही समसंख्या आहे पुढे पंचवीसावी विचारले की पंचवीस दोन्ही पन्नास वजा करणार मी उत्तर आलं तीस आता आलेली संख्या ही सम आहे विचारलेली आहे विषम संख्या आता मी पन्नास घरे मागं गेलो होतो तर मी एक घर पुढे येणार तीस आणि एकतीस एक जेव्हा मी पन्नास घरे पुढं गेलो असतो तर एक घर मागे आलो असतो उलट करायचं मग इथं एक घर मिळवलं उत्तर आलं एकतीस आता ही विषम संख्या आली का तर आली आपल्याला विषम संख्या विचारली होती म्हणून उत्तर आपलं येणार एकतीस पर्याय क्रमांक तीन ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलेलं आहे आता खूपशा मुलांनी विचार करायला पाहिजे होतं हे जे एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मी विचारतो कि तीस ही विषम संख्या आहे का आपल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे पंचवीसावी विषम संख्या कोणती आणि इथं मात्र दिलेलं आहे की तीस ही समसंख्या आहे मग हा पर्याय निवडला जवळपास एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी तो कशाच्या जीवावर निवडला ही तर समसंख्या आहे आपल्याला विषम संख्या विचारलेली आहे त्यामुळे अशा जरी उत्तर आपल्याला सापडलं नाही आणि आपण अंदाजे उत्तर क्लिक करत असू तरी त्यात पण एक लॉजिक लावता येतं ना याचा विचार करून आपण उत्तर निवडायचं आहे चला आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक आठव्याकडे सरळ साधा प्रश्न आहे ह्या सोडवण्यासारखं काहीच नाहीये एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण समसंख्या किती आहेत तर साहजिकच एकाड एक संख्या ह्या सम असतात आणि एकाड एक संख्या ह्या विषम असतात म्हणजे एक संख्या सम असते एक संख्या विषम असते एक संख्या असते एक संख्या विषम असते मग एकूण शंभर संख्या आहेत त्याच्या जर निम्म केलं तर पन्नास म्हणजे याचा अर्थ पहिल्या पन्नास सं पन्नास संख्या ह्या विषम असू शकतात आणि पन्नास संख्या ह्या सम असू शकतात म्हणजे एक विषम एक सम एक विषम एक सम असं जर निम्म निम केलं तर साहजिकच समसंख्या पन्नास येणार आणि विषम संख्या पन्नास येणार म्हणजे पर्याय क्रमांक चार सत्तावन्न विद्यार्थ्यांनी तर शंभर लिहिले शंभरच्या शंभर संख्या ह्या समच आहेत का म्हणजे विषम संख्याच नाही आहेत विचार न करता उत्तरं कृपया नोंदवू नका नवा प्रश्न आहे एक ते दहा मधील सर्व समसंख्यांची बेरीज करा सर्व विषमसंख्यांची बेरीज करा आणि यातील फरक काढा या देखील मी प्रश्नात तुम्हाला एक शॉर्टकट समजावून सांगणार आहे पहिल्यांदा बघा एक ते आपण सरळपणाने आधी सोडवूया हो मग तुम्हाला शॉर्टकट सांगतो तर एक ते दहा मधील सर्व समसंख्यांची बेरीज मग आधी मी काय करणार समसंख्या सगळ्या लिहून काढणार दो, दोन चार सहा आठ दहा मी एक शॉर्टकट शिकवला बेरीज करण्याचा मधली संख्या जी आहे ना सहा एकुन त्या सहाला एकूण संख्या किती आहेत पाच तर साहेब पंच तीस तीस आले आपली बेरीज बेरीज करण्याचा पण पुन वेळ वाचला पुन्हा काय करणार विषम संख्येची बेरीज एक तीन पाच सात नऊ मधली संख्या आहे पाच एकूण संख्या आहेत पाच पाचा पाचा पंचवीस आणि ह्या दोन्हींचा फरक विचारलेला आहे तीस वाचा पंचवीस म्हणजे उत्तर आलं पाच मी जर असं केलं तर बेरीज करून पुन्हा वाजाबाकी करण्यापेक्षा जर मी आधीच वाजाबाकी केली तर म्हणजे ह्या समसंख्या सगळ्या आधी लिहून घेतल्या आणि ह्या विषम संख्यानंतर लिहून घेतल्या आणि बेरीज करून पुन्हा वाजाबाकी करण्यापेक्षा आधी वाजाबाकी करून बेरीज केली तर बघा काय होईल दोन वाजा एक एक चारातून तीन गेले एक सहातून पाच गेले एक आठातून सात गेले एक दहातून नऊ गेले एक वजाबाकी केली आहे तर ह्या सगळ्यांची बेरीज करा किती आली पाचच आली ना म्हणजे फिरून तेच उत्तर आलं म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे चला आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यानंतर उत्तर विषम संख्या येईल जसाच्या तसा हा प्रश्न मी आपल्या व्हिडिओ मधील घेतलेला आहे फक्त पर्यायांचा जो सिक्वेन्स आहे तो वर खाली केलेला आहे मला वाटतंय व्हिडिओमध्ये जो प्रश्न होता त्यात हा पर्याय तिसऱ्या ठिकाणी दिला होता आणि मी इथं घेताना हा चौथ्या ठिकाणी घेतला आहे अन्यथा हा प्रश्न जसाच्या तसा मी व्हिडिओमधील घेतलेला आहे आता इथून पुढं मी हेच करणार आहे की बरेचसे प्रश्न व्हिडिओतीलच प्रश्न घेणार किंवा त्याप्रमाणे घेणार म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करायला शिकाल मग आता प्रश्न काय आहे पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यानंतर येणारे उत्तर विषम संख्या येईल मग आपण काय करू की कि अंदाजे किमती घेऊन सोडवून बघूया पहिला पर्याय आहे एक समसंख्या आणि एक विषमसंख्या यांचा गुणाकार एक समसंख्या कोणती पण घ्या एक विषमसंख्या मनाने कोणतीही घ्या तीन दोन्ही सहा येणारं उत्तर विषम येईल का नाही पहिला पर्याय येणार नाही शंभर मुलांनी तो पर्याय निवडला चुकी जायचे पुन्हा दुसरा पर्याय पहा काय आहे दोन विषम संख्यांची वजाबाकी दोन विषम संख्या घेतल्या तीन आणि पाच यांची वजाबाकी म्हटले सॉरी मग तीन आणि एक यांची वजाबाकी केली तीनातून एक गेले दोन ही सुद्धा विषम संख्या आलेली नाही तिसरा पर्याय काय आहे दोन विषम संख्यांची बेरीज कोणत्या पण दोन विषम संख्या घ्या मी घेतली समजा पाच आणि सात यांची बेरीज विचारलेली आहे सात आणि पाच बारा समसंख्या आलेली आहे आपल्याला विषम संख्या पाहिजे म्हणजे निश्चितच चौथा पर्याय येणार आहे आपण खात्री करून बघूया दोन विषम संख्यांचा गुणाकार मग मी दोन विषम संख्या घेतल्या पाच आणि सात यांचा गुणाकार केला तर पाच सत्ते पस्तीस आलेलं उत्तर हे विषम आहे का आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार येणार जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर अचूक नोंदवलेलं आहे तर आजपासून आपण वीसपैकी पैकी वीस गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची यादी जे आपण दररोज आपल्या ग्रुपवर टाकत असतो ते आपण आजपासून थांबवणार आहोत कारण माझा खूप वेळ ते यादी बनवण्यात जातो जवळपास तीनशे ते चारशे विद्यार्थी असतात की त्यांच्या नावांची यादी मला बनवावी लागते आणि टेस्ट तर आपण दररोज पाठवतच राहणार आहोत फक्त त्या विद्यार्थ्यांची जी यादी काढून आपण पब्लिश करत असतो ते फक्त सध्या थांबवणार आहोत आणि दुसरा एक बॅक पॉईंट असाही होता की खूपसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना वीसपैकी वीस गुण मिळाले नाहीत आणि त्यांचं नाव यादीत नाही आलं तर ते विद्यार्थी नाराज होतात त्यांना खूप वाईट वाटतं एवढा आपण अभ्यास करून ही कष्ट करून ही नाव आपलं यादीत आलं नाही तर त्या विद्यार्थ्यांची नाराजी देखील मी समजावून घेऊ शकतो आणि म्हणून आपण आजपासून वीसपैकी वीस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी टाकायचं थांबवणार आहोत बाकीचं आपलं जे रोजचं शेड्यूल आहे ते सुरूच राहणार आहे आपले व्हिडिओज रोज येणारच आहे टेस्ट देखील रोज येणारच आहे फक्त यादी टाकायचं आपण थांबवणार आहोत Данья